11 महिन्यांसाठी शहराच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. भाजपाकडून अनेकांची नावं पुढे येत असली तरी कोणाची लॉटरी निघणार हे या महिन्याच्या अखेरीसच स्पष्ट होणार आहे. शिवसेना भाजपा युतीने औरंगाबाद महानगरपालिकेतील महापौरपद 1.5 वर्ष आणि 1 वर्ष असं वाटून घेतलं आहे. त्यानुसार महापौर त्र्यंबक तुपे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांनी राजीनामा देण्याचा आदेश मातोश्रीवरनं प्राप्त झाले आहेत. येत्या 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्र्यंबक तुपे महापौर पदाचा राजीनामा देतील. दरम्यान भाजपातर्फे कोणाची वर्णी महापौरपदी लागणार याविषयी चर्चेला उधाण आलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व महापौर पदाचा निर्णय घेतील असे असले तरी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. खुल्या प्रवर्गातून नगरसेवक भगवान घडामोडे, नगरसेवक राजू तनवाणी, नगरसेवक राजू शिंदे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय विजय औताडे, महापालिकेतील जुने जाणते सदस्य राजू शिंदे यांची चर्चा आहे. मराठा आरक्षणासाठी सध्या सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राजू शिंदे यांच्या पारड्यात वजन पडू शकत. मनसेतून भाजपात आलेले राजगौरव वानखेडे महिला उमेदवाराला संधी दिल्यास माधुरी अद्वंत यांचाही विचार महापौर पदासाठी केला जाऊ शकतो. 30 नोव्हेंबर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्याच दिवशी नवा महापौर कोण याविषयी निर्णय होईल. तोपर्यंत तर्क वितर्कांना उधाण येणार आहे एवढं मात्र नक्की.